आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर स्वतंत्र सातबारा बिनशेती बांधकाम मंजुरी सह सीसीटीव्ही कॅमेरा सह 24 तास सुरक्षा व्यवस्था। प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण, मुलांसाठी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच नियोजन, प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा। वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ बाजारपेठ वैभववाडी, गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 12 वर्षात अजूनही पूर्ण होऊ शकलं नाही। मुंबई, पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे महत्वाचे जिल्हे जोडणारा हा महामार्ग अजूनही खड्ड्यात गेल्याने या महामार्गाला अनेक ठिकाणी तलावाचं स्वरूप आलंय। हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। याचा थेट ग्राउंडवरती जात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी, पाहूयात। गोवा महामार्ग NH-66 गेली 12 वर्ष या रस्त्याचं काम रखडलं आहे। किती वर्ष अजून कोकणवासियांना या रस्त्याचं काम पूर्ण होणार हे सुद्धा त्यांना माहीत नाही आहे। कित्येक निष्पाप जनतेला या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। अनेक निष्पाप लोकांना आपले या ठिकाणी जीव गमवावे लागले आहेत। त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर वाहन चालक असतील, वाहन धारक असतील, त्याचप्रमाणे आपण रुग्ण पाहिलं, महिला गर्भवती महिला पाहिल्या, त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अजून किती वर्ष त्यांना या गोष्टीचा आणि या रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे। अनेक राज्यामध्ये आपण महामार्ग पाहिले तर एकदम सुस्थितीत आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये हा मुंबई गोवा महामार्ग 800 ते 900 किलोमीटरचा अजून जैसे ते अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। गेली 2011 हा मुंबई गोवा महामार्ग चालू आहे आणि आजच्या परिस्थितीला आपण पाहिलात तर महामार्गामध्ये रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे कित्येक ह्या विभागामध्ये कित्येक लोकांचे, निष्पाप लोकांचे जीव गेलेला आहे। तसेच हा महामार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करून व्यवस्थित करण्यात यावा अशी आमची सर्व लोकांची मागणी आहे, जेणेकरून इथे निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये। खड्ड्यांचा हा आमचा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। मी नागोटा टू बोला डेली प्रवास करत आहे, पण मला खूप त्रास होतो आणि माझ्या फोरव्हीलरचा खूप त्रास होतो। नाही, खड्डे हे व्हायला पाहिजे, चांगलं डांबरीकरण किंवा कॉम्प्युटीकरण व्हायला पाहिजे। आपण पाहत आहात आपला मुंबई गोवा महामार्ग आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। इथे लोकांची अशी स्थानिकांची इच्छा आहे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे, कारण या खड्ड्यांमुळे खूप लोकांचे या ठिकाणी जीव गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर खूप प्रमाणात ट्रॉफिक वगैरे होतं आणि खूप लोकांचे असे जीव जाऊन मृत्यू पडलेले आहेत लोक। मी प्रथम पत्रकारांचे धन्यवाद मानतो की गेले 8 सालाला वडकळला पत्रकाराने मोठं आंदोलन उभारलं आणि त्याच्यामुळेच हा महामार्गाचं काम सुरू झालं। की तेव्हा आम्हाला तातडीने व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना घाई गर्दीने आमची जमीन नगण्य रेट देऊन आमचे ॲक्वायरेशन केलं आणि 9 साली आमची जमीन ॲक्वायर केली आणि आम्हाला 12 साली नगण्य रेट दिला। त्यावेळेला 4 ते 5 लाख रुपये गुंठ्याने रेट चालला होता आणि आम्हाला फक्त 27,000 रुपये गुंठ्याने रेट दिला आणि त्यामुळे आमचे शेतकरी आणि व्यापारी फार हवालदीन झाले। एवढंच करून नाही तर बिल्डिंग आणि आमची दुकानं आहेत याला GCP लावून सेटल देखील दरवाजे काढून देखील दिले नाहीत आणि आमच्या बिल्डिंग उद्ध्वस्त केल्या, परंतु आम्ही ते सगळं सहन केलं जेणेकरून हा महामार्ग लवकर पुरा होईल आणि निष्पाप लोकांचे जीव वाचतील याच्या मागचा उद्देश
हा जाणून आम्ही त्यांना सहकार्य केलं। स्थानिकांची एवढीच मागणी आहे की हा मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर चालू व्हावा। कॅमेरा पर्सन ऋषिकेश रुपाळेसह रूपेश रानडे, कोकण सात, रायगड। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।